साधारणपणे घराची रचना असेल आणि काही आकार असेल किंवा घर असेल, जसे आपल्याला सूचना मिळत होत्या त्याप्रमाणे सुरतसाठी 2 BHK विथ 2 बेडरूम, त्यामधले 1 मास्टर बेडरूम असणार आहे, त्यानंतर हॉल किचन डायनिंग आणि त्याला बाहेर प्रशस्त वरांडा, जेणेकरून बाहेरचे काही लोक आले तर वरांड्यात आपल्याला त्यांना बसवता येईल. अशा प्रकारे आपण घराची रचना केलेली आहे. त्यात आपण 3 प्रकारचे प्लॅन बनवले होते, त्यात आता सुरेशशी आमची चर्चा झाली तर त्यातला 1 प्लॅन त्याला आवडलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण आता सुरुवात करतो लगेचच. साधारणपणे किती दिवसात या घराची होईल असं आपलं टार्गेट आहे? आपण 9 महिन्याच्या आत आपण हे सगळं घर पूर्ण करणार आहे. किती स्क्वेअर फूट असेल साधारण? सगळं घर हे 2000 स्क्वेअर फूट सगळं होतं आहे, म्हणजे त्यात बिल्टअप एरिया प्लस बाकी वरांडा पार्किंग बिर्किंग सगळं मिळून 2000 स्क्वेअर फूट होईल. संपूर्ण घर आहे वास्तुशास्त्रानुसार असणार आहे? हां, बऱ्यापैकी आपण वास्तूचा पण विचार केलेला आहे, तसं बऱ्यापैकी ते वास्तूप्रमाणे सगळं आपण बसवलेलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पूर्वेला दरवाजा हवा होता तसा आहे? नाही, आता कसं वास्तूचे बरेच नियम वेगवेगळे आहेत तर त्याप्रमाणे आपण ते सगळं त्याच वास्तूमध्ये बसवलं आहे. सूरज, कसं वाटतंय घराची स्वप्नपूर्ती होते? घालाचं स्वप्न पूर्ण होतंय तर मला लय बरं वाटतंय, आनंद झाला आहे. आणि दादांनी मला सांगितलेलं की आपलं तुझं स्वप्न मी पूर्ण केलं आणि स्वप्न त्यांनी दादांनी पूर्ण केलं, त्यांचं मनापासून आभार मानतो, काळजापासून आभार मानतो आणि धसलेलं सांगितलेलं आणि आज मी पूजन केलं माझ्या हस्ते बरं वाटतं. बिग बॉसमध्ये म्हणला होतास की मला स्वप्नातलं माझं स्वतःचं घर बांधायचं आणि दादांनी स्वप्नपूर्ती केली, कसं वाटतं तुला? दादांचं काळजापासून आणि मनापासून आभार मानतो, त्यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं, गरीबासारख्या मुलाला एक मदत केली, लय बरं वाटलं.